म्हणजे मोठ्या मोठ्या कथा आहे. बेलाचं पान का निर्माण झालं, कोणी निर्माण केलं, कसं निर्माण झालं माहीत असलं पाहिजे. नीट आहे का? बेलाच्या पानाने होतं काय हे आता आता आपल्याला कळायला लागलं, पण हे सगळं शास्त्रात भरून पडलेलं आहे महाराज. नीट आहे का? त्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे, हार्टचा. नीट आहे का? डॉक्टरांनी सांगितलेलं असेल, सगळे सुशिक्षित माणसं आहात आपण कथेमध्ये बसलेले, विद्वानही आहात. हार्टचा प्रॉब्लेम ज्यांना सांगितलं, एक काम करायचं, बेलाचं पान घ्यायचं, ते बेलाचं पान नेहमी आपल्या खिशात ठेवायचं. एक बेलाचं पान फक्त मी खायला सांगत नाही, खिशामध्ये ठेवायचं. आणि एक रुद्राक्ष जर मिळाला ना, रुद्राक्ष, तो रुद्राक्ष जर मिळाला तर गळ्यामध्ये धारण करायचं आणि तो नेहमी हृदयावर रुळत राहिला पाहिजे. एक तिसरं कारण अजून सांगतो, बेलाचं इतकं महत्त्व आहे महाराज. एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांनी डॉक्टरांनी सुवर्ण भस्म घ्यायला सांगितलं असेल, मी तुम्हाला अध्यात्मशास्त्र सांगतो, लक्षात घ्या. किती गरिमा मोठी आहे आमच्या शास्त्राची, आम्ही पाहिलं नाही ही आमची चुकी आहे महाराज. तुम्हाला कुठेच जायची गरज नाही, सगळं शास्त्रामध्ये आहे. सुवर्ण भस्म घ्यायला ज्याला डॉक्टरांनी सांगितलं ना, त्यांच्यासाठी सांगतोय, एक बेलाचं पान तांब्याचा गडवा पाणी भरून घ्यायचं, बेलाचं पान त्यात टाकून द्यायचं. मिळालं तर रुद्राक्ष टाका, नाही मिळालं तरी चालेल. पाणी तांब्याचा गडवा आणि महाराज एक बेलाचं पान रात्रभर पाण्यामध्ये टाकून ठेवायचं, वरून झाकून ठेवायचं. आणि असं सतत ज्या व्यक्तीला सुवर्ण भस्म घ्यायला सांगितलं आहे, त्यांनी 1.25 महिना घ्या, नंतर चेक करायला जा, डॉक्टर म्हणतील कोणत्या कंपनीतलं सुवर्ण भस्म घेतलं आहे. कळलं का? हे सगळं आहे. आज विशेषत्वाने मी बोललं पाहिजे, आजच्या तिथीला मी न्याय दिला पाहिजे, नाही तर मला दोष लागेल. आज धन्वंतरी पूजेने महाराज, कळलं का? धनत्रयोदशी. थोडं चिंतन केलं आपण तर काही वावगं ठरणार नाही महाराज. या धन्वंतरी भगवंताने तुमच्यासाठी सगळं काही आणून ठेवलेलं आहे वा ठेवलं होतं. नीट आहे का? आपण पण आपण इतके आळशी झालो, कशाने काय होतंय आपल्याला माहीत नाही. आणि एखादा आमच्यासारखा सांगायला लागला तर तुम्हाला वाटतं याला तेवढंच काम आहे, बाकीचं काय. कळलं? कठीण काम आहे महाराज, हे माहीत पाहिजे महाराज. पूर्वी ह्या सगळ्या आजी सांगायच्या हो, ह्या जुन्या. मी जे सांगतो ना, अर्ध शिवपुराण तर मी लहान असताना माझ्या आजीनी सांगितलं मला, तुमची शपथ. आजीनी अर्ध उर्ध भागवत तर मला असं फिरता फिरता आमचे आजोबा सांगायचे महाराज. कळलं का? हे हे होतं पूर्वी, आता ते राहिलंच नाही ना. आता लेकरू रडायला, मम्मी येते मोबाईल काढून घे, काय लावून दिली कार्टून. मग काय ते कार्टून पाहतं, त्याला लहानपणापासून सवय झाली कार्टून पाहायची. मोठा झाल्यानंतर मायबापाचं कार्टून करतो ते, त्याचं काय. कळलं का तुम्हाला? आतापासून कार नीट आहे का? पूर्वी असं नव्हतं महाराज. अंगाई गायच्या आमच्या माता भगिनी पूर्वी, पाळण्यात बाळ टाकलं की झोका देत असताना गाणे एवढे चांगले असायचे, ध्यान लागायचं ते गाणे ऐकून. कळलं का? हा, पूर्वीचा काळ फार वेगळा होता महाराज, जरा लक्षात घ्या. आई बाप सुंदर असा भाव आहे. सुंदर गाणी असायचे पूर्वी, ते पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पाहणे असायचे ना, ते लेकरांना हे करत असताना. बरं, एखादं रामजन्म असू द्या, कृष्णजन्म असू द्या, ते पण आता पाळणा बिळणा काही नाही. बायका आता पिक्चरचे गाणे म्हणतात, लेकराला झोळीत टाकलेलं असतं, 3 महिन्याचं लेकरू असते आणि माय त्यात ते आजकालची पोरगी. बरं, जुन्या नाही, ती पाळणं हलवत हलवत, मिलने को दिल करता आहे हाय रे बाबा, वो तो अभी 3 महिने का है, कभी क्या होगा पता नहीं. हां, हे गाणे असावे. नीट आहे का महाराज? गाणे असे असायचे. म्हाताऱ्या बाया, हां सांगू का? चला, बाकी विषय सोडा, खूप सांगायचं आहे. पण महाराज श्री छत्रपतींना घडवत असताना मासाहेब जिजाऊ संस्कार टाकायचे. नीट आहे का? रामाच्या कथा सांगायची, कृष्णाच्या कथा सांगायची. जरा भागवत वाचत असताना लक्षात येतं, रामायण वाचत असताना लक्षात येतं, छत्रपती शिवबाईंनी कसे सवंगडी जमवले हे. कळलं का? हां, कदाचित यातून त्यांनी घेतलेलं असावं आणि मातेनी त्यांच्यामध्ये पेरलेलं असावं. म्हणायची मुन्नी बाळ पुरे उठता करी सखया, उठ उठ रे शिवराया. आई म्हणायची, बाळ झोपू नकोस, उठायचंय तुला आता. किती दिवस झोपशील? अख्खा महाराष्ट्र माझा गुलामगिरीने जखडलेला आहे शिवबा, झोपण्याचे दिवस नाही आहे. बाळा, माझी आर्त हाक आहे रे तुला. हे पाळण्यात पेरत होती, पाळण्यात कार्टून नव्हती देत. अपेक्षा करायची आई, अपेक्षा. एक माता मदालसा जिने आपल्या लेकरांना उपदेश केला, आणि दुसरी माता माझी जा माता नीट आहे का, जिने आपल्या बाळाला उपदेश केला. म्हणायची ती, माझी अपेक्षा आहे रे शिवबा तुझ्याकडनं. कोणत्या अपेक्षा आहे?
त्याच्या अपेक्षा ओटामध्ये नवे ओटामधून ओटात आणायची आणि ती आपल्या बाळावर संस्कार म्हणून रुजवायची. काय म्हणायची? तलवार हाती धरसील का, तू शत्रुरणी मारसील का, उठी कर दावी दावी मरद मराठा, उठी उठी रे शिवराया, गुनी बाळ पुरे उठ आता करी सखया, उठ उठी रे शिवराया, बाळ उठ रे बाळा उठ. हे शिकवलं पाहिजे महाराज, कळलं का? एवढेच नाही, खूप अजून एक सुंदर महाराज माता जिजाऊ छत्रपतींना सांगायची आहे. ती म्हणायची, बाळ अरे तुला उठायचं आहे, झोपून राहायचं नाही, पाळण्यातून सजग करायची. आजकाल तर पाळणे तसे म्हणणंच नाही आहे. नीट आहे का? मी हे बोलत होतो, माझ्या आजीनी अर्ध शिवपुराण घरी शिकवलं, गुरुकुलात गेल्यानंतर त्यानंतर शिकलो, चला असं सुंदर शिवपुराण.